साहेब काय सांगाल, आज खरं तर सकल मराठा समाजाने आपली भेट घेतलेली आहे, काय नेमक्या त्यांच्या मागण्या होत्या, रेल्वे स्टेशनला ही भेट झाली? नाही, आता आपल्याला माहिती आहे की जिरांगे हे उपोषणाला बसल्यापासून थोडंसं सकल मराठा समाजाची अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत, अनेक गावागावात प्रवेशबंदी होते. त्यांनी आज माझी गाडी अडवलेली होती आणि त्यांनी सांगितलं बाबा मराठा समाजाला आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. मी माझ्या भावना प्रकट करताना सांगितलं की सकल मराठीच्या ज्या ज्या वेळा मोर्चे झाले लाखोंची त्यामध्ये आम्ही सहभाग घेतला, ज्यावेळा दसरा चौकामध्ये यांचं उपोषण झालं त्यामध्ये आम्ही सहभाग घेतला. मराठा समाजाच्या गरीब लोकांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना पहिल्यापासून आमची आहे आणि आजही आहे. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीमध्ये मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला, परंतु हायकोर्टमध्ये टिकलं तर सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही. आता सर्वोच्च न्यायालयात का टिकलं नाही याची अनेक कारणं आहेत. ज्याची घटनेमध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही कारण सांगितलं जातं. देशामध्ये जाट गुजर लोकांनी नंतर आंदोलन सुरू झाल्यामुळं केंद्र सरकारनं EWS खाली सगळ्यांनाच त्यांनी आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला होता, पण त्यामधून सुद्धा मराठा समाजावर अन्याय दूर होत नाही याची भावना झाली आणि जरांगेने उपोषणाला सुरुवात केली. 40 दिवसाचा त्यांनी अल्टिमेटम दिला होता, तो 40 दिवसाचा अल्टिमेटम संपल्यानंतर ते आता पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत. आता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा शासन हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, परंतु ते टिकलं पाहिजे ही भावना आहे आणि म्हणून लवकरात लवकर यातून मार्ग काढून लवकरात लवकर कसं आरक्षण देता येईल यासाठी शासन फार गंभीरतेने विचार करतंय आणि मला वाटतं हे लवकरात लवकर हा निर्णय होईल असं मला वाटतं. 3000 पेक्षा अधिक गावांमध्ये दिले आहेत, ते 2 आता पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात सर्व पक्षीय नेत्यांना बंदी घालत आहे. अशा पद्धतीनं गावबंदी होते आणि तुम्हाला देखील जिल्हा फटका बसतो करू अशा पद्धतीची इशारा असा माझ्या मराठी अन्यथा करू असं त्यांचं वाक्य. नाही, त्याबद्दल सकाळी त्यांनी गाडी अडवली होती माझी, मी माझ्या भावना व्यक्त केल्यानंतर ते समाधानी झाले, परंतु आता आपल्याला शासन पातळीवर हा एकदा तेढा सोडवावा लागेल, हे चक्रव्यूह आपल्याला भेदावंच लागेल. त्यासाठी आम्ही लगेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आपल्या भावना सांगू, मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्या भावना मांडू आणि लवकरात लवकर कसं आरक्षण मिळेल याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू. साहेब, खरं तर जे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती जी राजकीय व्यक्तींना सर्वपक्षीय राजकीय व्यक्तींना बंदी घातली होती, आपण या भूमीकडे कसं पाहता? नाही, आता त्या समाजाच्या भावना तीव्र आहेत. आता त्यांनी काय आंदोलन करावं, कसं करावं हे त्यांचा प्रश्न आहे, त्यामध्ये राजकारणसुद्धा असण्याची शक्यता आहे, परंतु त्यांना आरक्षण देणंही महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्रयत्न करणंही महत्त्वाचं आहे. एकीकडे पाहिलं तर सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड होते, दुसरीकडे जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी होते, याकडे कसं पाहता? आणखीन खरंच जरांगे पाटलांना अटक होणार काय, काय एकूणच परिस्थिती? नाही, त्यांचा अटकेचा सवाल काय, ते त्यांचा काय संबंध आहे याच्यामध्ये? त्या काही समाजाच्या लोकांना वाटलं की बाबा सदावर्तींनी गेल्या वेळेला उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयात जाऊन याचिका केली होती, त्यामुळे आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, या भावना तरुणांच्या मनामध्ये असाव्यात आणि तो कदाचित उद्रेक झाला असेल. परंतु अशा गोष्टीपासून आपण म्हणजे आंदोलन शांततेनं अहिंसक मार्गानं व्हायला पाहिजे, हिंसा होता कामा नये. मी याच्याबद्दल याबद्दल मी अनेक वेळा याच्याबद्दलची उत्तरं दिलेली आहेत. फक्त आता मगाशी तुम्ही प्रश्न जो विचारला की इचलकरंजी काय, इचलकरंजीमध्ये जयंत पाटलांचं एक स्टेटमेंट होतं की भाजप रावणाला दहन करण्यासाठी किंवा मारण्यासाठी आम्ही मुशीपांना तिकडे पाठवलेलं आहे असं स्टेटमेंट जाहीर सभेमध्ये केलं होतं, ते हे कसं बघतात? आता वास्तविक जयंत पाटलीसारख्या माणसानं असं वक्तव्य करणं हे अयोग्य होतं, कारण काही एका घटनेमुळे ते बचावण्याचं आमच्याकडून शपथ घेतली असती त्याने, तो आता काय मी इतिहास सांगत बसत नाही, ते गोपनीय आहे. परंतु ज्या पक्षाशी आम्ही आज गेलेलो आहोत त्याच्यावर इमान ठेवणं आणि त्यांच्यासाठी जीवाचं रान करणं हे माझा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदललेली आहे, त्या भूमीशी प्रामाणिक राहणं हे आमचं काम आहे आणि ते कर्तव्य आहे. जयंत पाटलांना काय आमंत्रण होतं? जयंत पाटील साहेब, मी सांगितलं एका घटनेमुळं ते थांबले, ती घटना काही मी तुम्हाला सांगणार नाही, मी कधीतरी सांगेन कारण मी इथिक्स पाळणारा माणूस आहे. काल सामनामध्ये ते बघितलं, त्या विषयावर बोलायचं नाही. काल शिर्डीमध्ये होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
कृषिमंत्री ठीक आहे. आता 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 मग पंतप्रधान साहेबांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. साहेब, हात कनोमीच्या जागेसंदर्भात पुन्हा हाच प्रश्न निर्माण होतो की काय, म्हणजे आता तिकडून सुद्धा प्रयत्न केले जात आहेत, जयंत पाटील स्वतः प्रयत्न करतात त्यांच्या मुलासाठी. आता त्या पक्षाचा प्रश्न आहे ना आपली, आता महाविकास आघाडीचा प्रश्न आहे. आता आपले दोन खासदार एकनाथ शिंदे गटाचे आहेत. आता काहीतरी तत्त्व ठरलं असेल, तत्त्व जे ठरेल, कोण उमेदवार ठरतील, त्यांना निवडण्यासाठी जेव्हा तर आम्ही करू. थँक्यू. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.